तात्या तात्या बोल. तुम्ही अजूनही टाळाटाळ करताय. टाळाटाळ कसले? हेच की या जमिनीबाबतचा एवढा महत्त्वाचा निर्णय घेण्यामागचं नक्की कारण काय आहे? जमीन कोणाची? तुमची. मग ते ठरवण्याचा अधिकार कोणाचा? तुमचा. संपलं तर. ॲक्च्युली ती जमीन माझी नाही, माझ्या वडिलांची, त्यांच्या पश्चात ती माझी झाली. पण ते त्याचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, मला आहे की नाही? हो आहे ना. मग झालं, मी ठरल्याप्रमाणे केलंय. अहो पण त्याच्या आधी काहीतरी पूर्वसूचना, काही चर्चा केली असती. तुम्ही एकदम सांगून टाकलत ना. कमाल करता भाऊ तुम्ही लोक. हक्काची जमीन माझी, तिचं काय करायचं आणि काय नाही हे मी दुसऱ्यांची चर्चा करून ठरवू? मला जे योग्य वाटलं ते केलं. अहो पण तात्या. पण बिन काही नाही मुक्ता, पण बिन काही नाही. पुढच्या आठवड्यात सपरेबाई त्या ती जमीन तुझ्या नावावर करण्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण करतील. एखादा पुढच्या आठवड्यातला चांगला मुहूर्त बघू आणि काम उरकून टाक. तात्या चल चल, तुम्ही चहा मस्त केला होता. भेटतो. चला. अच्छा डॉक्टर श्रीकांत, अशा तऱ्हेने इट्स ऑल ओव्हर. गेले 4 वर्ष सुश्रुतसाठी जे धडपडला, जे काही कष्ट केले ते सगळे गेले पाण्यात. डॉक्टर मुक्ताने योग्य वेळ साधली आणि स्वतः बनली मालकीण. डॉक्टर श्रीकांत तुम्ही होता तिथेच राहिला, फक्त बघत. उद्या समजा मम्मी नाही मुक्ताने स्वतःकडे वळवून घेतलं तर? नाही नाही ते शक्य नाही. पण असं झालं तर आत्तापासूनच सावध व्हा. नो इट्स नॉट ओव्हर. नो इनफॅक्ट आता तर कुठे सुरुवात झाली आहे. मुक्ता तुला लवकरच कळेल की तू कोणतं संकट स्वतःवर ओढून घेतलंयस. यस लवकरच कळेल. हॅलो. नमस्कार दादा, कमलाकर बोलतोय. नमस्कार, बोला, कसे आहात? शांत निवांत, रिटायरमेंट रुटीन सुरू आहे. बर. एनिवे तुमचं अभिनंदन करण्यासाठी फोन केलाय. अभिनंदन? दादा सुश्रुतची जागा तुम्ही मुक्ताच्या नावावर केली त्याबद्दल. अरे बापरे, ही खबर तुमच्यापर्यंत पोहोचली तर? तात्या सगळं जगच आता एवढं छोटं व्हायला लागलं की आपलं विश्वास कितीच मोठं असणार आहे. तर काय, सतीशचा फोन आला होता मगाशी, त्यानंच मला सगळं सांगितलंय. वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. आपण राहत नाही म्हणून एक गोष्ट सांगतो तात्या. आजच्या या जगात, म्हणजे या व्यवहारी युगामध्ये तुमच्यासारखी माणसं अभावानेच आढळतात. असं काय नाही, बरीच माणसं आहेत. आता समजा तुम्ही माझ्या जागी असतं तर काय केलं असतं? हेच केलं असतं, हो की नाही? असो, मला काय म्हणायचं आहे की सुश्रुतच्या मेडिकल कॅम्पविषयी आपल्याला लवकरात लवकर ठरवायला हवं, नाही का? ठीक आहे दादा, तुम्हाला जर का वेळ असेल तर उद्या घरी या ना, सविस्तर बोलूया. माझ्याही डोक्यामध्ये काही कल्पना आहेत. हो जमेल की, येईन उद्या. या, पुन्हा अभिनंदन. अच्छा भेटू. ए मुक्ता, आईंना जरा लवकर यायला सांग ना. अरे येते ती, जरा 2 मिनिटं थांबा. अगं उशीर होतोय. ठीक आहे. आई जरा लवकर कर ना, उशीर होतोय ग. आले रे बाबा. तरीच गेले 3-4 दिवसात आईने दृष्ट कशी काढली नाही? शांत बस आता,
काय नाटकत मग राहुल काय मोठं काय मोडलीच नाही धपाटा खाले पाटील सारखी आपली माझी चेष्टा झाली थँक्यू छान चान्स मिळालाय मला नाही नाही असं असं कसं नाही नाही धपाटा उधर तुझ्यावरती मुक्ता नाही तात्यांच्या निर्णयामुळे तुमच्या दोघांची जबाबदारी वाढलेली आता शुश्रूतचं काम असंच नेटाने करा आणि तात्यांचा विश्वास सार्थ ठरवा आई काय झालं काही नाही यांची आठवण आली यांना वाटायचं त्यांच्याशी इच्छा होती खूप मोठे डॉक्टर व्हावंस खूप नाव मिळवावंस कीर्ती मिळवावीस आजचं ते आपल्यात असते ना तर नक्कीच आई असं का करता ते आहेतच की आपल्यात आज त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून तर सगळं सुरळीत चालू आहे खरंय चला निघा उशीर होतोय ना निघा तुम्ही आई मी बरी आहे निघा मम्मीजी अहो श्रीकांत बोलतोय हा हॅलो श्रीकांत हा बोल अहो मी बराच वेळ झाला तुमचा फोन ट्राय करतोय म्हणजे मी तुमच्या मोबाईलवर पण फोन केला अरे हो बरोबर आहे मी ऑफिसशी बोलत होते काही महत्त्वाच्या कामासंबंधी मला कळलं तुझा फोन येऊन गेल्याचं हा बोल काही अर्जंट आहे का अहो मी फोन एवढ्यासाठी केला की इकडे एक वेगळीच डेव्हलपमेंट झाली आहे अरे कसली डेव्हलपमेंट काय झालं मी आज मुक्ताच्या घरी गेलो होतो ना तिचा वाढदिवस असतो ना तिला शुभेच्छा द्यायला म्हणून आपल्या सगळ्या सुश्रुत हॉस्पिटलच्या वतीनं अरे बापरे माझा फोन करायचा राहून गेला रे बाबा कामापुढे नाही तर तिकडे काय झालं माहितीये का की त्या तात्यांनी त्यांचा एक निर्णय सांगितला सगळ्यांना म्हणजे सुश्रुत हॉस्पिटलच्या जमिनीबद्दलचा जमिनीबाबतचा निर्णय काय ते म्हणाले की सुश्रुत हॉस्पिटलची जी जमीन आहे त्याचे मालकी हक्क त्यांनी मुक्ताकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय काय जमिनीचे मालकी हक्क आणि मुक्ताकडे हो ना बरे बघ आम्ही आता तिथे येतोय मग आपण प्रत्यक्ष बोलूया ओके हा बर बर ठीक आहे मम्मीजी मी तुमची वाट बघतोय लवकर या बाय रमा काय गो आज एवढ्या उशिरा फुलं तोडतीस ती हो आज जरा उशीरच झाला काल रात्री पार्टी उशिरापर्यंत लांबली होती नाही पार्टी कसली घरातलेच सगळे जमले होते ते तात्या आणि ऍडव्होकेट बाई पण आल्या होत्या नाही मला वाटलं बोलावशील शेजारीण म्हणून मला तसं नाही ग म्हणजे मला काही बोलवण्याची वगैरे अजिबात गरज नाही आहे मी काय हक्काने येऊ शकते या घरात हो की नाही खरं तर मी येणारच होते ग पण काय झालं माझी तब्येत जरा बरी नव्हती का काय झालं ग तसं काही नाही ग जराशी किणकिण होती आता काय एकटी पडते ना थोडी कामं जरा वाढली किती पूर्वीसारखी दगदग आता सहन होत नाही ना मी बोलावून घेतलं होतं ज्योतीला थोड्या वेळ संध्याकाळी आली होती हो पोरगी मला म्हणाली आई मी राहते म्हणून आज रात्री मी म्हटलं बाई नको अजिबात नको तिची सासू आहे ना फारी खवट आहे मी म्हटलं जा बाई तुझ्या सासरीत जा उगीच तिला आवडणार नाही काय नाही बरोबर आहे की नाही हो ना मला काय अगदीच जास्त काही वाटलं तर काय मी इथे येऊ शकते रमाकडे असं म्हटलं मी तिला हक्काचं घर आहे माझं
ये ना चहा घे ना. अगं बाई नको, माझी स्वयंपाकीण बाई आहे ना, ती आज जरा लवकरच येणार आहे. दुपारी येणार आहे ना मी तुझ्याकडे छानपैकी गप्पा मारायला. बर, तू काय घरीच असतेस ना? हो ना, मी कुठे जाणार. बर, येते मी. हा बर, येईन दुपारी. चल. हे घ्या, हे तुम्ही घ्या, हे घ्या मेघा मॅडम, हे एकदम बेस्ट झालं. आता आपल्या मुक्ता मॅडम मालकीन झाल्यात. आजचा दिवस जाऊ द्या, उद्या संध्याकाळीच त्यांना गाठतो आणि दुसऱ्या एका वाडबाईचं बोलून घेतो. एवढंच होतं तर मगाशी सगळेजण जमले होते, तेव्हा का गप्प बसलास? सांगायचं सर्वांच्या समक्ष. सांगितलं असतं ना, काय घाबरतो काय कोणाला? पण काय, माणसाने कसं येळ काळ बघून बोलायचं असतं. मम्मीजी. हो मम्मीजी, नमस्कार. नमस्कार, कसं आहेस गोपाळ तू? बस, आपली कृपा आहे. हे घ्या, आपल्या चौथ्या अनिव्हर्सरीचा. बर. आणि हे घ्या. हा कसला पेढा? आपल्या मुक्ता मॅडम मालकीन झाल्यात ना आता, त्याचा. यांना काय झालंय? काय नाही, तुलाच नाही अजून समजलेलं की वेळ काळ बघून काय बोलायचं आणि काय नाही ते. तात्या साहेबांच्या या निर्णयामागचा विचार अगदी स्पष्ट आहे. एकदा का जमीन त्यांच्या ताब्यामध्ये आली ना, की सुश्रुत मधलं मुक्ताचं महत्व निर्विवाद वाढेल हे स्पष्ट आहे. हो, पण तसं झालं तर प्रॉब्लेम आणखीन वाढणार आहे मम्मीजी. इथे प्रत्येकाला माहिती आहे की मुक्ताच्या आणि तुमच्या विचारांमध्ये तफावत आहे. तिच्या कामकाजाच्या पद्धती बरोबरच इथे प्रत्येक गोष्ट तिच्या मनाप्रमाणे घडते. मम्मीजी, तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की 2 वर्षांपर्यंत, पहिली 2 वर्ष सुश्रुत तुमच्या ताब्यात होत, त्याला जबाबदार कोण? मुक्ता. मुक्ताच. मोफत औषध वाटप, उपचार मोफत, या सगळ्यामुळे जे आर्थिक नुकसान झालं ते कधीही भरून येणं शक्य नव्हतं. पण तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे, तुम्ही आणि आपण सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही आर्थिक तूट पुढल्या 2 वर्षांमध्ये भरून निघाली. मम्मीजी, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे की हीच योग्य वेळ आहे एक्सपान्शनची. पण ह्या तात्यांनी घेतलेल्या निर्णयामुळं सगळं चित्रच बदलणार आहे. तात्यांच्या या निर्णयामुळं मुक्ताचे अधिकार हक्क खूप वाढलेत. तुम्हाला सांगतो, तिच्या शब्दाला सुद्धा इतकी किंमत आली आहे, पत वाढली आहे तिच्या शब्दाची. मम्मीजी, तिने जर तुमच्या काही निर्णयांना विरोध केला ना, तर तो आपल्याला असा सहजासहजी दुर्लक्षित करता येणार नाही. आणि तात्यांनी ज्या पद्धतीनं मुक्ताच्या या सगळ्या समाजसेवेचं समर्थन केलं ना, त्यामुळे तिच्या त्या भूमिकेला पाठबळच मिळालंय. त्यांचा हेतू माझ्या लक्षात आलाय आणि म्हणूनच म्हणते की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायला हवाय. श्रीकांत, तुम्ही आमचे आहात, आमच्या विश्वासातले आहात, म्हणून म्हणते की सुश्रुतच्या उद्याच्या विस्तारावर तुमचंही भविष्य अवलंबून आहे आणि मी घेतलेले कष्ट आणि ओतलेला पैसा आहे. आणि कुणीही जरी कितीही सल्ला मसलती केला ना, तरी माझा इथला हक्क कुणीही विभागू शकत नाही आणि कुणीही माझ्या बरोबरीत येऊ शकत नाही, मुक्तासुद्धा नाही. सोडाच. मम्मीजी, मला या सगळ्यावर एक उपाय सुचतो. म्हणजे तुम्ही सतीशला आपल्या बाजूने वळवणं, आणि मला वाटतं हे काम फक्त तुम्हीच करू शकता. ओके. बाई लई भडकल्यात, नुसतं मुक्ता मॅडमचं नाव काढायचा अवकाश. तू तुझं काम कर ना, कशाला नको तिथे लोडबुड करतो? चांगलं खमखमीत काहीतरी सांगतोय तर तुझं आपलं नेहमीच. काय खमखमीत सांगतो तू? मम्मीजींना अजिबात आवडलेलं नाही. काय? आपल्या हॉस्पिटलची जमीन मुक्ता मॅडमच्या नावावर झाली ती. नुसतं मुक्ता मॅडमचं नाव काढायचा अवकाश. भास्कनबाई तुटून पडत्यात. काय खरं नाही बघ आता. कोणाचं? आपल्या हॉस्पिटलचं, दुसरं कोणाचं? दोघींमध्ये अशी जुंपणार आहे बघ आता तू लवकरच. हे बाबा, तू त्या 5 नंबरला जा आणि पेशंटला काय हवं नको ते बघ. हा बघतो. रमा. काय ग, झाली सगळी आवराआवर? जेवढे झालेली दिसत आहेत. हो आत्ताच. काय वाचतेस ग? काय नाही ग, असंच आपलं काहीतरी. तुला बाई बरं आहे?
वाचनाची आवड तरी आहे. पण कधी कधी वाचनाचा पण कंटाळा येतो. का ग, काही प्रॉब्लेम झालाय का घरी? छे, प्रॉब्लेम काही नाही. प्रॉब्लेम कसला असणार? राहुल आपल्या नोकरीवर जातोय, मुक्ता आणि सतीश आपल्या व्यापात, घरात मी एकटी असते ना, का कंटाळा येतो म्हणून सांगू. खरं आहे ग बाई तुझ. पण रमा, समजा तुला एखादी नोकरी आणली मी, तर करशील तू? नोकरी आणि मी आत्ता नाही रे बाबा. का ग, अगं काय वाईट आहे त्यामध्ये? नाही नाही, मला नाही जमायची. ऐक तर माझं, नाहीतरी तू रिकामा वेळ घालवतेस की नाही असा. मग कुठेतरी मन गुंतवण्यासाठी चांगली आहे ना नोकरी. काय करशील का नोकरी? म्हणजे तुझ्या नजरेत आहे की काय? ग म्हणूनच तर सांगतेय ना, आपल्या संतोष नगर मधली लायब्ररी आहे ना, त्या लायब्ररीमध्ये लायब्ररियनची पोस्ट पुढच्या आठवड्यामध्ये रिकामी होती. आत्ता त्या पोस्टवर जी बाई आहे ना, ती माझी मैत्रीण आहे, तिनंच मला सांगितलं. अरे अगं, तुझ्या सोयीची नोकरी आहे ती, खरंच सांगतीये. हे बघ, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, अगदी निवांतपणे बसून राहायचं. ह, आणि अनायसे तुला वाचनाची आवड आहेच. काय टाकू का शब्द? नाही नाही, मी शब्द टाकतेच. काय दीप्ती, माझं एक काम करशील? मी तुझं काम? अगं, सप्रेबाई बरोबर चर्चा सुरू होती ना इथल्या नोकरीविषयी, तेव्हा त्यांनी एक उत्तम आयडिया सांगितली. त्या म्हणाल्या की दर आठवड्याला एका सेलिब्रिटीवर कॉलम करायचा, म्हणजे संपूर्ण दिवसाचा आढावा घ्यायचा, छापायचा, व्यवस्थित फोटो वगैरे काढून छान पॅकेजिंग करायचं. कधी कलाकार, कधी खेळाडू, कधी कवी, कधी लेखक. मला असं वाटतं लोकांना हा विषय कॅच करेल. तुला काय वाटतं? खूप छान कल्पना आहे. आहे की नाही छान? पण मला ह्यासाठी मदत हवी आहे तुझी. माझी मदत? मी असं ठरवलं की पहिलाच कॉलम आपल्या CM वर करायचा. ओ, तू त्या CM च्या मुलीबरोबर कॉलेजमध्ये होतीस ना? तू जरा तिच्याशी बोल ना, म्हणजे मला थेट त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. एवढंच ना? ओके, मी असं करते, मी उद्या सकाळी तिला फोन करते. खरंच? दॅट्स ग्रेट दीप्ती. हे जर जमलं ना तर पहिलाच कॉलम मी CM वर केला म्हणून ऑफिसमध्ये माझी जागा परमनंट. क्या बात आहे, मग पार्टी पाहिजे मला. पण प्लीज पिझ्झाची नाही. हा पिझ्झा. ओके, देईन. अरे वा, तुम्ही केव्हा आलात? हा, मी आत्ताच आलो. छान व्यायाम झाला आज, 5-5.5 किलोमीटर चालणं झालं. बस बस. नाही, मी बसत नाहीये, मी खूप घाईमध्ये आहे. मी फक्त फाईल न्यायला आले. हा, विठ्ठल म्हणाला मला की फाईल घेऊन लगेच कुठेतरी जायचंय म्हणून. हो, इरावतीचा फोन आला होता मद्रासहून, तिला खूप मोठी ऑर्डर मिळतीये आणि ॲडव्हान्सही द्यायला ते लोक तयार आहे. फक्त त्यांना बँक गॅरंटी हवी आहे, काहीतरी 20-25 लाखाची. आणि ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज जर आज पूर्ण झाल्या तर उद्या सकाळपर्यंत हे काम व्हायला हवंय. माझी काही मदत हवी आहे का? नको. नाही, बरं, फाईल देता का ती मला? याच्यामध्ये ऑफिसची कागदपत्र आहेत.
हो मला माहिती आहे, मला ही जागा गहाण टाकायची आहे बँक गॅरंटीसाठी. ऑफिसची जागा कमलाकर, ह्याच्यापूर्वी 2-3 वेळेला मी हे काम केलेलं आहे. प्लीज फाईल देता का मला? थँक्यू.